मागील एका महिन्यात अकोट शहर व ग्रामीण भागात कोरोना संसर्ग बाधितांची संख्या झपाट्याने वाढून 100 जवळ पोहोचली आहे. 7 दिवसाच्या जनता कर्फ्यूने कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईलच, परंतु यासोबत गरज आहे ते कठोर उपाययोजनांची. पालकमंत्री बच्चू कडू यांनी अकोट तहसील कार्यालयात आढावा बैठक घेऊन जनता कर्फ्यूचे समर्थन केल्याबद्दल अकोटवासियांचे आभार व्यक्त केले आहे व समविषम पद्धत बंद करून सकाळी 9 ते 3 पर्यंत दुकाने उघडण्याचे आदेश देत कडक अंमलबजावणीच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहे. अकोट शहरातील प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांचा अकोट शहरातील अन्य भागात होत असलेला मुक्त संचार व व्यावसायिक प्रतिष्ठाने उघडणे सुरू असल्याने अकोट शहर व तालुक्यात कोरोना प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अकोटवासियांचा आभार मानतो, धन्यवाद देतोय. सतत 6 दिवस बंद ठेवलेला आहे. निश्चितच आपण प्रशासनाकडून सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीच्या भूमिका घेऊन समोर जाणार आहोत. अकोट आपण कोरोना मुक्त करू. सगळ्यांना सोबत घेऊन एक चांगला संदेश अकोटवासियांनी दिला, त्याच्याबद्दल मी तुमचा आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि आत्ता आपण जे समविषम ठेवलं होतं ते आपण रद्द केलेलं आहे. 3 वाजेपर्यंत सर्व दुकानं उघडे राहतात. तसेच अकोट अकोला रोडवरील क्वारंटाईन सेंटरमधून क्वारंटाईन केलेले नागरिक मोटरसायकलने शहरात फिरताना दिसल्याने चिंतेत भर पडत असल्याचे दिसत आहे. सारंग कराडे, विदर्भ न्यूज, अकोट.